कोरोनाबाधित व्यक्तींच्या रिपोर्टच्या बाबतीत अतिशय गलथानपणा चालू असल्याचं लक्षात येत आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी बोलतोय. रविवार पेठ जोशी गल्ली येथील काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं, ते पोलीस प्रशिक्षण केंद्र इथे क्वारंटाईन होते. काल संध्याकाळी त्यांना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं समजल्यानंतर तिथल्या यंत्रणेनं त्यांना घरी पाठवलं रिपोर्ट निगेटिव्ह आलाय म्हणून. आणि साहजिक आहे, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आपण घरी आल्यानंतर आनंद व्यक्त करणं, घरचे लोक, शेजारी पाजारी बोलणं, थोडंसं मिक्स होणं, अशा गोष्टी घडतात. आणि आज सोमवारी सकाळी ज्या 5 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामध्ये पुन्हा त्या महिलेचं नाव आढळलं. म्हणजे काल जी महिला निगेटिव्ह आली ती आज पॉझिटिव्ह कशी काय येऊ शकते? कुठेतर दोन्हीपैकी एक रिपोर्ट चुकलेला असणार आहे, परंतु याचा फटका समाजाला बसू शकतो, त्या घराला, त्या परिवाराला बसू शकतो. नेमका कुठला रिपोर्ट खरा मानायचा? आणि हे काही पहिल्यांदा घडतंय असं नाही. आपण यापूर्वी सुद्धा एक बातमी बघितली, एका व्यक्तीला घरापर्यंत सोडायला आले आणि तिथे आल्यानंतर परत त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याचा निरोप आला, त्याला परत नेण्यात आलं. याच रविवार पेठेत जोशी गल्लीमध्ये एका तरुणाला पहिल्यांदा टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि केवळ 2 दिवसात पुन्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं समजलं. म्हणजे हे चाललंय काय? तुमच्या या गलथानपणाचा फटका समाजाला बसतो, लोकांमध्ये भीती निर्माण होते, अविश्वास निर्माण होतो. एकाच व्यक्तीचा एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह रिपोर्ट कसा येतो? 2 वेळा वेगवेगळ्या टेस्ट केल्या तरी येऊ शकतात, पण एकाच टेस्टचा रिपोर्ट असा 2 वेळा येणं हे अतिशय घातक आहे आणि लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करणार आहे. याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील, डॉक्टरांची यामध्ये चूक असेल, मला असं वाटतं तुमच्या दृष्टीने 100 त 1 केस चुकली आहे असा प्रकार असू शकतो, परंतु ज्या नागरिकांवर हे संकट येतंय त्यांच्या दृष्टीनं तुम्ही त्यांना उद्ध्वस्त करताय. एखादा धडधाकट माणूस आहे आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, विनाकारण त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होणार नाही का? तर हा प्रकार थांबला पाहिजे, हा प्रकार निंदनीय आहे, मी याचा निषेध व्यक्त करतो. याच्याशिवाय सुद्धा काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, जसं की टेस्ट होऊन 8-8, 10-10 दिवस झाले तरी रिपोर्ट येत नाहीत. माझ्याच प्रभागातील कुमारस्वामीनगरमधील एक भगिनी होती, 10 दिवस झाले तरी तिचा रिपोर्ट आला नाही, पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही. तसंच तिथल्या एका तरुणाच्या बाबतीत घडलं, गवळी वस्तीमध्ये एक रुग्ण जो पॉझिटिव्ह आढळला त्याच्या घरातील सगळी मंडळी निगेटिव्ह आढळली, ती घरी गेली, पण त्याच्या शेजारचे 2 तरुण बांधव माझे जे तिथं त्यांच्यासोबत गेले होते, क्वारंटाईन केलं होतं त्यांना, त्यांचा अद्याप रिपोर्ट येत नाही. याचा काय अर्थ? तुम्ही टेस्ट केल्यानंतर काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे की नाही? 24 तासात असेल, 36 तासात असेल, तो रिपोर्ट आलाच पाहिजे, तो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. एक तर चाचणी करताना ही काळजी घेतली गेली पाहिजे, अन्यथा लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय. यापुढं तरी निदान सर्वांनी दक्ष राहून हे काम करावं.